नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्यासोबत आहे अर्जुन बेडवाल आणि आपण पाहत आहात आपले चॅनल सत्यमेघ रोग कन्नड। तर मित्रांनो, आज 17 जानेवारी 2020 दरवर्षीप्रमाणे कृषी 2020 कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील दरवर्षी साला जे कृषी विज्ञान केंद्र जे प्रात्यक्षिकातून जे कृषी प्रदर्शन होतं, आज तिथे आपण आलेलो आहोत। कृषी विज्ञान केंद्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, तर एक प्रात्यक्षिक प्रदर्शन म्हणून याची पूर्ण भारतामध्ये ओळख आहे आणि सगळ्यात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून एक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन म्हणून त्याची ओळख आहे। तर आपण आज इथे आलेलो आहे आणि आपली कन्नडची टीमसुद्धा आपल्यासोबत आहे, आपले कन्नडचे शेतकरी मित्रसुद्धा आपल्यासोबत आलेले आहे आणि आज आपण प्रात्यक्षिक बरेचसे प्रात्यक्षिकातून फळे भाजीपाला त्याच्यानंतर जे इतर मशिनरी त्याच्यानंतर पशुपक्षी यांचं जे प्रदर्शनामध्ये जे प्रात्यक्षिकामध्ये ते आपण पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळे जे आहे नवीन कंपन्या, नवीन औषधी, नवीन तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती होणार आहे। तर मित्रांनो, आपलं चॅनल पाहत राहा जेणेकरून ज्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आज आपण भेट दिलेली आहे, जे महत्त्वाचे जे तंत्रज्ञान आहे आम्ही आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत राहू। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आणि जे प्रात्यक्षिक आहे जे महत्त्वाचे थोडक्यात तुम्हाला आम्ही प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी आलेलो आहे। इथे सगळ्या भारतातील जे शेतकरी आहेत ते प्रात्यक्षिक पाहण्यासाठी येत असतात। तर मित्रांनो, आपण सुद्धा पाहू आणि आपलं जे शेतकरी इथं आलेले नसतील तरीबी आपल्या कन्नडकरांना, आपले कन्नड तालुक्यातील शेतकरी, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शेतकरी त्यांनासुद्धा हे प्रदर्शनातील ज्या प्रात्यक्षिका आहे आणि त्यांना पाहता येईल, जेणेकरून ह्यावेळेस जरी त्यांना जर येणं झालं नाही तरी पण पुढच्या वेळेस त्यांना येता येईल त्या हिशोबानं। चला तर आपण मध्ये बघूया आणि जे जे प्रात्यक्षिका असतील तुम्हाला हे टप्प्याटप्प्याद्वारे पूर्ण दाखवण्यात येईल। नमस्कार, भारतातील एकमेव प्रात्यक्षिक युक्त कृषी प्रदर्शन फेडरल स्पाइस प्रस्तुत कृषी 2020 या प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सांगितल्याप्रमाणे आता आपण आलेलो आहोत अंकुर सीडच्या स्टॉलवर आणि अंकुर सीडच्या स्टॉलवर काही व्हेजिटेबलची प्रात्यक्षिका आहे, आपण त्या स्टॉलमध्ये पाहणार आहोत। तर बघूयात आपण ते प्रात्यक्षिक, ज्यामध्ये प्रात्यक्षिकासाठी आपल्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अंकुर सीड्सनं मिरची प्लॉटचं संगोपन केलेलं आहे। ही पाहत आहे आपण, ही जी मिरची आहे तर संकरित वाण मिरची 930 ह्या मिरचीचं वाण आहे। आपण बघताय की आज कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं पाणीसाठी आलेले, भेट देण्यासाठी आलेले आणि त्यानंतर आपण पाहू शकतो अंकुर सीडची जी भेंडी आहे सिद्धी, तर त्याचासुद्धा एक प्रात्यक्षिक म्हणून इथं डेमो प्लॉट म्हणून आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेलं आहे। ह्या पद्धतीनं जी भेंडी आहे जी त्रिकोणी पानाची आहे, असेच वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत। तर त्यामध्ये आता भाजीपाल्यामध्ये अंकुर सीड्सने जे डेमो प्लॉट ठेवले होते, तर त्यामध्ये आपण मिरचीचा प्लॉट पाहिला आणि भेंडीचा प्लॉट पाहिला, अजून पण इतर कंपन्यांचे आपण प्लॉट पुढे पाहू। आता हे वालचा जो प्लॉट आहे प्रात्यक्षिक, वालचा जो संकरित वाण आहे तो अंकुर 427 हा वाण आहे, ते प्रात्यक्षिक या पद्धतीनं आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं जे पुढे जे प्लॉट आहे, पुढे कारल्याचा सुद्धा प्लॉट दिसतोय आपण, ते वाण सुद्धा पाहू। हे अंकुर सीडचा जो जी व्हरायटी आहे कारल्याची, करिश्मा आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहे, हे जो कारला जो प्रात्यक्षिक आहे ह्या पद्धतीनं त्याची वाढ होती। आपण जे आपण लाईव प्लॉटला सुद्धा पाहू शकता की जे कारला आहे या पद्धतीनं, या व्हरायटीचं जे कारला आहे अशा पद्धतीनं जो माल बनतो, किती
अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकामुळे शेतकरी मित्रांना खूप काही शिकायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आता दुसऱ्या पुढील स्टॉलवर भेट देऊया. प्लॉट आहे धरती ॲग्रोचा धुरंधर, त्यांचे दोन वाहन आहे, तिकडं ब्लॅक मेलो आणि धुरंधर हे संकरित टरबूज आहे. आपण पाहत आहे त्या पद्धतीनं हा प्लॉट आहे, त्या पद्धतीनं आपण पाहू शकता. तर आपण जे धरती ॲग्रोचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारू का ह्या टरबूजाची साईज किती होती, हा टरबूज किती दिवसात निघतो त्या पद्धतीनं. सर नमस्कार. नमस्कार सर. तर हा जो प्रात्यक्षिकमध्ये जो प्रदर्शन आहे, आपण जो हा टरबूजाचा जो प्लॉट ठेवलेला आहे, तर हा प्लॉट किती दिवसानं निघतो? हे सर 25 नोव्हेंबरला लागवड केलेलं आहे, रोप लागवड केलेलं आहे. आजच्याला 46 दिवस आहे हा प्लॉट तुम्ही प्रात्यक्षिक बघताय ते. तर आम्ही फ्रूट जे डेमोसाठी ठेवलेलं आहे ते 55 दिवसाचा कटिंग केलेलं आहे. तर त्याचा साईज आहे 4 किलो 300 ग्रॅम आहे, पण हा साईज जास्तीत जास्त 5 किलोपर्यंत त्याची साईज येते व्हरायटीचा. आणि टोटल एका एकर प्लॉट मध्ये तुम्हाला 20 टनापेक्षा जास्त उत्पादन मिळेल आणि 80% माल एकसारखे म्हणजे एक नंबर क्वालिटीचं तुम्हाला भेटेल. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे जो आहे तर धरती ॲग्रोचा हा डेमोसाठी हा डेमो प्लॉट होता आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनं आपण शेतकरी मित्र त्याचं उत्पादन घेऊ शकतो. कोरोमंडल कंपनीचा ग्रूमर ब्रँड चांगला चालतो तुम्हाला माहिती असेल. तर या कोरोमंडल कंपनीने या ठिकाणी ग्रोसमार्टचा प्रात्यक्षिक प्लॉट ठेवलाय मका पिकात. मागील वर्षी आपला ऊस पिकावर प्रात्यक्षिक प्लॉट होता आणि त्याच्या मागील वर्षी कांदा पिकात प्रात्यक्षिक प्लॉट होता. आता तुम्ही मकातल्या दोन्हीकडे रिझल्ट बघू शकता, इकडे 10-26-26 वापरलंय आणि इकडं कोरोमंडलचं नवीन टेक्नॉलॉजीयुक्त आणलेलं खत ग्रोसमार्ट आणलं. तर या ग्रोसमार्टचे रिझल्ट असे की सर तुम्ही जर बघितलं तर बुंद्यापासून बघा, सुरुवातीपासून रिझल्ट दिसले. तर आत्ता जर रिझल्ट बघितले तर तुम्ही बुंदे बघा, हाईट बघा, पानातली रुंदी बघा, पानातली काळोखी बघा. काळोखी का टिकून आहे तर सल्फर हे असं अन्नद्रव्य आहे की ती नायट्रोजनला धरून काम करतं, कायम काळोखी टिकून ठेवण्याचं काम करतं. आता झालं की या खतात काय, तर हे खत ग्रोसमार्ट नावाचं खत आणलं आहे आपण. यामध्ये 50 किलोची बॅग आहे, 24-24 45 विथ सल्फर गंधक. तर या गंधकामध्ये 8% गंधक दिलं आहे, त्यामध्ये इलेमेंटल सल्फर 4% दिलं, एकमेव खत आहे शेल टेक्नॉलॉजीयुक्त की ज्यामध्ये डाळीसारखं सल्फर ॲड करून दिलं आहे तुम्हाला. आणि 4% काय दिलं आहे, सल्फेट फॉर्म. सल्फेट फॉर्म पिकाला लगेच लागू पडतो, डाळीसारखं सल्फर पिकाला दीर्घकाळ लागू पडतं. म्हणजे एक पिकाला लगेच काम करायला आणि एक पीक सुरुवातीपासून तर एक सल्फर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पार हार्वेस्टिंगपर्यंत काम करत. त्याचबरोबर जे नत्र दिलंय 24%, ते पण 2 प्रकारचं दिलंय आपण, युरिया काम करतं. असं एक खत आणलेलं 2 टेक्नॉलॉजीयुक्त आहे, MST टेक्नॉलॉजी म्हणजे मायक्रोनाइट सल्फर टेक्नॉलॉजी आणि शेल टेक्नॉलॉजी. दुसरी टेक्नॉलॉजी शेल टेक्नॉलॉजी आणली, ज्यात की डाळीसारखं सल्फर ॲड केलेलं एकमेव खत आहे. कोरोमंडलचे जे नवीन ग्रेड आलेले आहेत की ही जी मक्का पिवळी जी दिसते या साईडला, की त्यांनी साधं 10-26 खत वापरलं होतं आणि जी ही जी मक्का पाहत आहे आपण, जी बुंद्यापासून पूर्ण शेंड्यापर्यंत हिरवीगार आहे, तर याला 24-24-08 ग्रोसमार्ट जे नवीन खत आलेलं आहे, कोरोमंडलचे जे नवीन ग्रेड आलेलं आहे, तर ह्या मक्का पिकाला वापरलेला आहे. तर शेतकरी मित्र हे पाहू शकता की किती मोठा फरक हा दोन्ही मक्कामध्ये शेजारी असून प्रात्यक्षिकातून आपण पाहू शकता की किती मोठा बदल दिसतोय. तर असेच वेगवेगळे जे ग्रेड येत आहेत जेणे त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा होतोय, जी सरांनी माहिती दिली त्याबद्दल सर मनापासून आपलं धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढच्या स्टॉलवर आलेलो आहे, जी वॉटर सुल्युबल कंपनी आहे, जी महापीक या स्टॉलवर आलेलो आहे. तर त्यांचे आपण वॉटर सुल्युबल जे ग्रेड आहे ते प्रात्यक्षिक आहे ते आपण पूर्ण पाहून घेऊ. तर चला आपण ते स्टॉल व्यवस्थित पाहणी करू. या पद्धतीनं जे कंपनीचे जे प्रतिनिधी आहे ते शेतकरी मित्रांना माहिती देत आहे, जे ग्रेड आहे त्यांचे खतं कोणत्या प्रकारचे आहे, कशा प्रकारे काम करतात त्या पद्धतीने माहिती देत आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की त्यांचे ग्रेड आणि त्यांची कंपनीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ, कारण आपल्यासाठी महापीक ही कंपनी पहिल्या वेळेस आणि नवीन आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तर आपले जे ग्रेड आहेत जे मार्केटमध्ये आम्ही आता पहिल्या वेळेस पाहिलो, तर आपल्या कंपनी थोडक्यात माहिती द्या व आपली कंपनी कोणकोणते उत्पादन करते
आणि कोणकोणत्या पिकासाठी ही जी वॉटर सोल्युबल खतं वगैरे जे आहे ते शेतकरी मित्रांच्या ओळखीच्या आहे. फक्त जी आपली कंपनी आता आहे जी शेतकऱ्यांना माहिती हवी त्यासाठी थोडक्यात माहिती द्या. सर, ही आपली कंपनी 3 वर्षापासून आपण स्टार्ट केलेली आहे. माफी फर्टिलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुण्याची कंपनी आहे. एक आपले वॉटर सोल्युबल सगळे आहेत, सगळे इम्पोर्टेड केलेले प्रोडक्ट आहेत. आपण सगळे आपण जे पॅकिंग करतो आणि मग मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो. हां हां, तर वॉटर सोल्युबल जास्त आहे का आपलं? वॉटर सोल्युबल. हां हां, आणि आपलं जे आपण प्रोडक्ट आहे तर इम्पोर्टेड प्रोडक्ट सगळे. रुटवेल म्हणून एक आपलं प्रोडक्ट आहे, नॅनो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आहे. हां हां, त्यात ॲसिड नाही आहे. हां हां, त्यात ह्युमिक ॲसिडमध्ये ॲसिड बेस असतो, त्यात ॲसिड बेस नाही आहे, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पांढऱ्या मुळ्यांची संख्या आणि फिजिओथेरमला निमोटाईडला काम करतो. हां हां, खूप छान. ओके, धन्यवाद सर. जशी की सरांनी माहिती दिली की त्यांची जी कंपनी आहे पुण्याची महापीक कंपनी आहे, ती कंपनी वॉटर सोल्युबल जे खतं आहे जे पिकांना वापरण्यासाठी जो आपण वापरतो जे ग्रेड आहे तर ते वॉटर सोल्युबल जे ग्रेड आहे त्याची निर्मिती करते. आणि त्यासोबतच त्यांचे इतर टॉनिक वगैरे जे ड्रीपद्वारे पिकांसाठी पोषक म्हणून फायदा होणार आहे ते त्याचेसुद्धा उत्पादन ही कंपनी करते. तर बाकीचे त्यांनी जे खतं वापरलेले आहे त्यांच्या मागं जे प्रात्यक्षिक म्हणून जे पीक आहे झेंडू आपण ते सुद्धा पाहू शकतो. याला पूर्ण औषधी वापरलेली आहे ना आपल्या कंपनीचे? वॉटर सोल्युबल आणि पीजीआर सगळे वापरलेले. तर आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो की तर कन्नड तालुक्यातील आपले जे शेतकरी जे झेंडू पीक घेता की त्यांच्यासाठी पण खूप मार्गदर्शनासाठी एक जी माहिती आहे खूप महत्त्वाची ठरणार आहे. आपण पाहत आहोत की जे महापीक जे खतं वापरलेले आहे तर आपण हे झेंडूचे प्लॉट पाहतोय या पद्धतीनं जे सरांचं म्हणणं आहे की हे खतं वापरल्यामुळं अशा पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे, अशा पद्धतीनं हा पीक आलेला आहे. तर आपण पाहू शकतो दोन व्हरायट्या आहे, एक भगवा कलरमध्ये जो झेंडू आहे आणि इकडच्या बाजूनं जो आहे तो पिवळ्या कलरमध्ये जो झेंडू आहे. तर आपण दोन्ही प्लॉट पाहू शकतो. तर अशा चांगल्या पद्धतीनं हे औषध वापरल्यामुळं हे खतं वापरल्यामुळं चांगल्या पद्धतीनं हे पीक आलेलं आहे असं आपल्या सरांचं म्हणणं आहे. तर धन्यवाद सर, आपण जी चांगली माहिती दिली त्या पद्धतीनं त्यामुळं धन्यवाद.